Good evening, friends. I welcome you all in today's webinar and seminar both. So this is going to be the fourth seminar in line. We have already had three seminars and on topics which you are all aware about. We have chosen a topic for today's discussion is a strong career, and for that career, a strong foundation. So we will look after those things in detail. And before I start, I should let you know that what has happened in previous lectures in very brief. So first lecture was taken by Tukaram Dadav sir, wherein he has introduced the syllabus as well as the scheme of exam. Then later on, there was a sort of a seminar come webinar on UPSC's foundation batch, taken by PD Chavan sir, along with one of the successful students who had an interaction with the students. Then there was a seminar again by one of my colleagues, that is Pankaj Vatte sir. He has also explained the reason for opting foundation batches, or for that matter, foundation course, you may say, right? You people can come here and sit. That would be better. So when we are now going ahead with next plan, or maybe next topic in the series, and that topic is basically a strong foundation for strong career. As I said, now what is a foundation, and what we are talking about here is essentially about, there are two points here in the topic. One is a foundation, strong foundation, and second is strong career. So far as career is concerned, you are all are aware about what career opportunities probably are there, but I would still like to focus a little bit more on the same. And essentially, we will link those career opportunities with the foundation, and particularly IAS foundation, as it is termed as, or I would rather say UPSC foundation. So what would we do as of now? Okay, fine. I should be bilingual also. So apan kai karuya tar आपण फाउंडेशन कोर्स हा काय प्रकार आहे हे पण बघूयात. त्याचबरोबर आपण करिअर गायडन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा मग युपीएससी आणि मग करिअर आणि मग स्ट्रॉंग करिअर किंवा मग मल्टिपल करिअर ऑप्शन्स काय काय आहेत आणि मग त्याच्यामध्ये फाउंडेशन कोर्सचा काय रोल असू शकतो, अशा कॉन्टेक्स्टमध्ये किंवा अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर बघूयात. सो आय शुड फर्स्ट स्टार्ट विथ व्हॉट करिअर अपॉर्च्युनिटीज, ऑर मे बी करिअर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो त्याला की काय संधी असतात. एकंदरीत आपण युपीएससीचा विचार करतो, त्याच्याबद्दल बरेच भ्रम लोकांमध्ये आहेत की फार अवघड असते एक्झाम, त्यानंतर एव्हरीथिंग अंडर सन आहे ना, त्यानंतर फार अभ्यास करावा लागतो. तर अर्थात म्हणजे अभ्यास करावा लागतो त्यात काही वादच नाही, पण मग ग्रॅज्युएशनमध्ये किंवा मग टेन्थ अँड ट्वेल्थमध्ये एक्सेप्शनली आउटस्टँडिंग मार्क्स असतील तर अशीच मुलं क्लिअर होतात, किंवा ज्यांचा एज्युकेशनल करिअर रेकॉर्ड जो आहे तो उत्कृष्ट आहे अशीच मुलं क्लिअर होतात. सो लँग्वेज, बरोबर, लँग्वेज हा एक इश्यू आहे की मराठीत देता येते, इंग्लिशमध्ये देता येते, किंवा इंग्लिशमध्येच रेफरन्सेस असतात वगैरे वगैरे, अशा बऱ्याच बाबी आहेत. तर त्या आपण सगळ्या आज काही प्रमाणात त्यातल्या काही बाबी तरी आहेत ॲटलिस्ट आपण डेफिनेटली बघूयात. सो पहिली गोष्ट सुरुवात करायची असेल तर मी असं म्हणेल की आपण सुरुवात करूयात की एकंदरीत युपीएससी चा विचार करता, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा विचार करता, आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्या एक्झाम्स घेते किंवा एक्झाम्स कंडक्ट करते तर त्या सगळ्या एक्झाम्सचा विचार करता, अशा कोणत्या कोणत्या संधी आहेत, या एक्झाम्सकडे आपण का वळलं पाहिजे किंवा मग त्यातून आपलं काय साध्य होणार आहे, तर त्या संधींचा आपण आधी थोडस त्याच्याबद्दल आपण आधी बोलूयात, आणि त्यानंतर मला वाटतं की आपण मग बाकी फंडामेंटल्स जे आहेत या कोर्सचे तर त्याच्याबद्दल पण बोलूयात आणि करिअर अपॉर्च्युनिटी. सो एक मुद्दा जो मला वाटतो की संधीचा विचार करता आपण बघत असेल तर ही एक ब्राईट अशी अपॉर्च्युनिटी आहे. दिस इज वन ऑफ द ब्राईटेस्ट अपॉर्च्युनिटीज दॅट आर देअर, यु नो, टू डेव्हलप वन्स ओन करिअर. तर मग ब्राईटेस्ट का बरं असं म्हणालो आपण, आणि त्यातल्या त्यात त्याचबरोबर मी असं म्हणेल की अगदी समानता असणारी ही अपॉर्च्युनिटी, यातली पहिली रिक्वायरमेंट जी आहे किंवा आपण संधी कशी संधी बघूया त्याच्या, तर एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, अशा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या व्यक्तीसाठी ही
संधीच आहे म्हणजे एक प्रकारे. कारण काय तर मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आपलं तर तोच एक क्रायटेरिया या ठिकाणी युपीएससीनी किंवा मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने प्रिस्क्राईब केला. आता ग्रॅज्युएशन नंतर इमिडिएटली आपल्याला एक परमनंट सर्व्हिस अर्थात म्हणजे काही अभ्यास केल्यानंतर एक्झाम दिल्यानंतरच आहे, पण अशी एक करिअरची अपॉर्च्युनिटी आणि ती पण एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होणे एक पद, ही अशी दुसरी कोणती एक्झाम देते बरं असं जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला काय जाणवेल की अशी काही एक्झाम दुसरी कोणती नाहीये. म्हणजे अगदी प्लेन बीए करून एखादा मुलगा जर त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत असेल, है ना, एखादा विद्यार्थी त्याचं ग्रॅज्युएशन जर पूर्ण करत असेल तर आपण असं म्हणूयात की बीए मराठी या विषयात त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, तर मग त्या विद्यार्थ्याला देता येते का युपीएससीची एक्झाम, किंवा मग तो कलेक्टर बनू शकतो का, आयएएस बनू शकतो का? तो हो बिलकुल बनू शकतो. कारण बेसिक फंडामेंटल क्रायटेरिया जो आहे तो काय आहे, एनी ग्रॅज्युएट कॅन अटेम्प्ट दिस एक्झाम अँड दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग ऑफ दिस एक्झाम. वाय मोस्ट ब्युटिफुल? द रिझन बिंग यू नीड नॉट टू गो फॉर मास्टर्स. देर आर पीपल दोज हू प्रोबॅबली मे नॉट अफोर्ड टू डू सो, राईट? देर आर पीपल दोज हू मे नॉट इवन अफोर्ड टू डू ग्रॅज्युएशन. लेट से देर आर पीपल दोज हू मे नॉट बी इन अ पोझिशन टू अफोर्ड डुईंग इंजिनिअरिंग, मे बी डॉक्टरेट, राईट, एमबीबीएस अँड एक्सेट्रा, मे बी आर्किटेक्चर अँड सो सच टेक्निकल डिग्रीज यु नो विच आर दीज डेज कंपॅरेटिव्हली कॉस्टली, राईट? सो देर आर पीपल, देर आर फॅमिलीज दोज हू मे नॉट अफोर्ड इट, राईट? अँड सो दे मे नॉट दे मे फाईंड दॅट ओ माय गॉड लाईक इफ आय कॅनॉट बिकम इंजिनियर, राईट, हाऊ कॅन बी आय सक्सेसफुल इन माय लाईफ, देम आय नीड टू बिल्ड माय करिअर. सो नाऊ इफ वी लुक एट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह यू विल फाईंड अ प्लेन ग्रॅज्युएट वेदर ऑफ सायन्स ऑर आर्ट्स ऑर कॉमर्स ऑर एनी अदरवाईज एनी अदर स्ट्रीम इज एलिजिबल टू अपियर फॉर दिस एक्झाम. अँड आय लुक एन अपॉर्च्युनिटी इन दिस पर्टिक्युलर क्रायटेरिया criteria in the sense this particular prerequisite that has been prescribed by UPSC jo ha kai ek nikash UPSC ne tharavlela ahe tyachyamadhe mala ek sandhi diste ti sandhi ashi ahe ki majha graduation kontyahi kshetra madhe asel tari dekhil mala UPSC cha abhyas karun UPSC chi exam deta yeu shakte. UPSC ne kai criteria thevla nahi ki tumhala yach particular vishayamadla graduation hava, technical as hava, etc. so apan jeva संधीचा विचार करतो मला वाटतं की ही सर्वात पहिली संधी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि अगदी सामान्य फॅमिलीचे बॅकग्राऊंड असणारी मुलं सुद्धा जी आहेत, जी अगदी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येणारी जी मुलं आहेत ती सुद्धा या एक्झामसाठी तयारी करू शकतात आणि त्याचप्रमाणे टेक्निकल बॅकग्राऊंडची मुलं सुद्धा तयारी करू शकतात, त्यात काही वादच नाही. आता पुढची एक संधी जी मला वाटते आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि जी तर विचारात घेतली पाहिजे तर ती सो ती संधी जी आहे तर ती काय आहे, तर आपण आपणा सर्वांना आता रिझर्वेशन पॉलिसी बद्दल कल्पना आहेच आहे, आपणा सर्वांना माहिती आहे की एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण रिझर्वेशन बेस्ड ऍडमिशन्स बद्दल बोललं जातं. तर आपली कोणतीही कॅटेगरी असेल तर त्या ठिकाणी युपीएससीनी या सर्व कॅटेगरीसाठी एनी कॅटेगरी एनी इंडिव्हिज्युअल कमिंग फ्रॉम एनी सोशल बॅकग्राऊंड यु नो इज फ्री टू अपियर फॉर दिस एक्झाम अँड आणि त्याचबरोबर त्याचे निकष जे आहेत ते पण युपीएससीने त्याप्रमाणे ते ठरवून दिलेले आहेत जसे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत त्यानुसार. याच्या पलीकडे पुढे काय, तर पुढे अशी बाब आहे की आपण सर्वांना ही कल्पना आहे की आपण टेन्थची एक्झाम असेल तर आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा मग आपल्या नातेवाईकांमध्ये एक अत्यंत स्ट्रिक्ट असं वातावरण तयार होतं. अरे नाही नाही, 10वीची एक्झाम आहे मग तुला मार्क्स चांगले मिळाले पाहिजेत, मग तुला करिअर चांगलं बनवता येईल. सेम अप्लाईज टू 12th exam, same applies to graduations later on. It is very interesting to note the fact that UPSC has not prescribed any marks criteria as such, right, at the 10th level or 12th level or graduation level. So this is the most important and fascinating point here. महत्त्वाचा एक बाब, महत्त्वाची बाब म्हणून आपण याला संधी म्हणून जर बघत असेल तर आपण असं म्हणूयात की एक ए व्यक्ती आहे, एक ए व्यक्ती किंवा स्टुडंट आहे तर त्याला 10वीमध्ये 35% मार्क पडलेले आहेत, त्याला 12वीमध्ये 35% मार्क पडलेले आहेत आणि त्याला ग्रॅज्युएशनमध्ये पण जेमतेम 35% मार्क पडलेले आहेत, तर असा विद्यार्थी युपीएससीची एक्झाम देऊ शकतो का? आपण एलिजिबिलिटी बद्दल बोलूया तर ही संधी आहे का त्या मुलासाठी, तर त्या मुलासाठी देखील इथे युपीएससी काय करते अशा प्रकारची संधी देते. आणि ही अशी एक्झाम अशा प्रकारची लेवल प्लेईंग किंवा इक्वल लेवल प्लेईंग फील्ड तयार करणारी एक्झाम ही अशी दुसरी कोणतीच नाही. आणि याच्यातून मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज, करिअर अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत. जनरली कॉमन मॅन नोज अबाउट आयएएस आयपीएस अँड इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर्स ऑर मे बी ॲट द मॅक्स फॉरेन सर्व्हिस ऑफिसर ऑर फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर्स ऑल्सो, बट देन देर आर ऑलमोस्ट 20 to 22 डिफरंट कॅडर्स ऑर डिफरंट टाईप्स ऑफ सर्व्हिसेस, ग्रुप ए ग्रुप बी सर्व्हिसेस, क्लास 1 क्लास 2 सर्व्हिसेस एक्सेट्रा,
विच आर रिक्रुटेड टू द सेम एक्झाम. याच एक्झाम मधून एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस मध्ये आपल्याला काय करता येतं, जाता येतं. आणि मी जसं त्या आता जसा उल्लेख केला त्यानुसार 10वी 12वी किंवा मग ग्रॅज्युएशनचे मार्क्स किती आहेत हे अगदी इरेलेव्हंट बनतात. जर आपली मेहनत घ्यायची तयारी असेल आणि आपण जर कन्सिस्टंटली काम करणार असेल तर युपीएससी आपल्याला वारंवार समान संधी द्यायचा प्रयत्न करते प्रत्येक अटेम्प्टला. आणि ही अत्यंत इंटरेस्टिंग किंवा संधीची बाब आहे असं मला वाटतं. आता पुढची महत्वाची बाब काय आहे तर एज लिमिट बद्दल मी इकडे बोलेल. आता एज लिमिट आपल्या सर्वांना माहिती आहे की मिनिमम एज टू अपियर फॉर युपीएससी एक्झाम इज 21 इयर्स. मग याच्यामध्ये काय संधी आहे अशी, याच्यामध्ये काय वेगळी बाब आहे, तर आपण काय म्हणालो की आज आपण स्ट्रॉंग करिअर बद्दल बोलतो. मग स्ट्रॉंग करिअरचा विचार करत असेल आपण तर याच्यामध्ये महत्वाची भूमिका एका गोष्टीची ठरते की तुम्ही कधी चालू करता, म्हणजे तुमचा करिअर पाथ जो आहे, वेन डू यू स्टार्ट युअर करिअर पाथ, राईट, वेन डू यू बिगिन युअर जर्नी टुवर्ड्स बिल्डिंग युअर ओन करिअर. लाईक फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ सम ऑफ दी से जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट फॉर दॅट मॅटर, ऑर मे बी सम यु नो स्टोरी रायटर्स ऑर सम जर्नलिस्ट ऑर मे बी सम पेंटर्स ऑर आर्टिस्ट, राईट. यु विल फाइंड दॅट दीज पीपल हॅव बीन कल्टिवेटिंग देअर इंटरेस्ट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन पर्टिक्युलर डोमेन सिन्स देअर चाइल्डहुड, ऑर इफ नॉट दॅट देन ॲटलीस्ट सिन्स देअर ग्रॅज्युएशन, राईट, ऑर मे बी वन्स दे कम्प्लीट देअर ग्रॅज्युएशन दे यू माईट हॅव सीन दॅट दीज पीपल स्टार्ट फॉलोइंग अ पर्टिक्युलर पाथ. एखादा एखादा करिअर पाथ निवडतात ही मुलं आणि तो बिल्ड करत जातात आणि ऍट द एंड ऑफ द करिअर म्हणजे काय आपण म्हणत की ऍट द एज ऑफ 50 ऑर ऍट द एज ऑफ 40 असं आपल्याला दिसतं की हेच आपल्यासाठी रोल मॉडेल बनतात, बरोबर ना. मग आता हे असं कसं काय होतं, अर्थात याला अपवाद बरेच आहेत, याला तो प्रश्नच नाही, म्हणजे अपवाद आहेत, पण मग हे असं कसं काय होतं, तर कारण ह्या मुलांनी यातल्या बऱ्याच अशा सक्सेसफुल जे काही आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, उदाहरणं आहेत, या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार लवकर सुरुवात केलेली असते या गोष्टींचा, बरोबर ना. तर मग आता एज लिमिटचा आणि या बाबीचा काय बरं संबंध आहे, तर आपण याचा विचार केला तर आपल्याला असं जाणवेल की ऍट द एज ऑफ 21 यू कॅन अपियर फॉर युपीएससी. आणि आपला पहिला जो पहिली संधी किंवा पहिला अटेम्प्ट जो आहे तो आपण 21व्या वर्षी देऊ शकतो. आता 21व्या वर्षी जर आपण एका अटेम्प्ट मध्ये जर युपीएससीची सगळी जर्नी क्रॅक केली तर 21व्या वर्षी आपण आयएएस बनू शकतो. याच्यापेक्षा महत्वाची किंवा आणि मग अर्थात आयएएस बनू शकतो म्हणजे काय, तर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की युपीएससी अशा प्रकारची एक एक्झाम, रिगरस ऑफकोर्स अशा प्रकारची एक एक्झाम कंडक्ट करून ज्या मुलांना फिल्टर करते किंवा ज्या कॅन्डिडेट्सला फिल्टर करते त्यांना ती इतकी सक्षम बनवते की 21व्या किंवा 22व्या वर्षी आपल्याकडे एखाद्या जिल्ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या हातामध्ये येते. आणि अगदी सक्सेसफुली आपण बघितलेलं आहे की आय एस ऑफिसर्स अँड आयपीएस ऑफिसर्स ऍट यंग, व्हेरी यंग एज, यु नो दे सक्सेसफुली हँडल दोज रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि म्हणून ही बाब एक महत्वाची संधी म्हणून पण बघितलं पाहिजे. आणि आजचा टॉपिक आपला आहे की फाउंडेशन आणि करिअर, करिअर म्हणून पण बघितलं पाहिजे. लवकरात लवकर सुरुवात करणं हे बिलकुल बाब आहे, पण मला म्हणायच्या मला या ठिकाणी ही बाब फार नमूद करावीशी वाटते की ही एक्झामचीच प्रोसेस अशी आहे की तुमच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये इतक्या कॅपॅसिटी बिल्डिंग यामधून कॅपॅसिटी बिल्डिंग अशा प्रकारची होऊ शकते की 21व्या वर्षी आपण किंवा 22व्या वर्षी 23व्या वर्षी आपण सक्षम होऊन जातो त्या एक्झामच्या अभ्यासामधून, त्या ओव्हरऑल प्रोसेस मधून, की आपण एखाद्या जिल्ह्याचा काय जिल्ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळे ही एक संधी म्हणून किंवा एक स्ट्रॉंग करिअर ऑप्शन म्हणून आपण बघायला डेफिनेटली हरकत नाही. पुढची बाब काय आहे तर मग याच्यानंतर आपण असं बघितलं पाहिजे की हा करिअर, ही एक करिअर संधी म्हणून आपण जर बघत असेल त्याला, तर मग सर नेमकं याच्यामध्ये अशा कोणत्या बाबी आहेत की आमचा आम्हाला याला करिअर म्हणून बघितलं पाहिजे किंवा स्ट्रॉंग करिअर म्हणून का बघितलं पाहिजे. तर एका सक्सेसफुल करिअर पाथवर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची एक्सपेक्टेशन ठेवतो त्याचा आपण एक थोडक्यात विचार करू. एखादं आपण असं म्हणत असेल की मी एक सक्सेसफुल करिअर बिल्ड केलेला आहे, तर याच्यामध्ये कोणते कोणते बेसिक इन्ग्रेडियंट्स येतात. तर पहिली बाब ही आहे की आपल्याला एक एक सोसायटीचा भाग म्हणून जे काही समाजाचं देणं असतं ना, किंवा समाजाप्रती जी आपली एक भावना असते, तर ती आपल्याला कुठेतरी आपल्या करिअर मधून काय करता आली पाहिजे की समाजाप्रती ते देणं देता यायला पाहिजे. ही एक बाब आहे, किंवा त्याला आपण साध्या शब्दात इन कॉमन टर्म्स सोशल वर्क मला काहीतरी करता यायला पाहिजे असं आपण बघतो. दुसरी बाब काय आहे की माझं करिअर असतानाच किंवा जो जे करिअर मी फॉलो करतो त्या करिअरमध्ये मला काय पाहिजे, तर रेकॉग्निशन पाहिजे, बरोबर ना. म्हणजे कशाचं रेकॉग्निशन, त्याला तुम्ही हवं तर प्रेस्टिज पण म्हणू शकता
किंवा आपण म्हणत की त्याला एक सोशल रेकग्निशन पाहिजे, लोकांनी मला रेकग्नाइज केलं पाहिजे माझ्या कामासाठी, माझ्या रोलसाठी एकंदरीत सोसायटी. जसं आपण टीचर्सला बघतो, जसं आपण जजेसला बघतो, जसं आपण पोलीस आहेत पोलीस अधिकाऱ्यांना बघतो, है ना, किंवा मग आपण आयटी प्रोफेशनल असेल त्यांना बघतो, है ना, किंवा बिझनेसमॅन आहेत त्यांना बघतो आपण, काही फिल्म मेकर्स आहेत त्यांना बघतो आपण, जे फार चांगल्या फिल्म सोशल इश्यूज वर अत्यंत उत्कृष्ट फिल्म बनवतात, अशा फिल्म मेकर्सची नावं आपल्याला माहिती असतात. त्यानंतर आर्टिस्ट आहेत, ऍक्टर्स आहेत, यांची नावं आपल्याला माहिती असतात. काही सिंगर्स आहेत किंवा काही इन्स्ट्रुमेंटलिस्ट आहेत, त्यांची नावं आपल्याला माहिती असतात. काही गायक आहेत, त्यांची नावं माहिती असतात. हे असं का बरं होतं? तर याचं कारण हे की आपण त्यांच्याकडे त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेलं जे करिअर आहे त्याच्यासाठी आपण रिस्पेक्टफुली बघतो. का? कारण त्यांनी तेवढा वर्ष तेवढा काळ त्याला डेडिकेशन दिलेला आहे, म्हणून ते रेकग्निशन तयार होतं त्या व्यक्तीचं. आणि अशी रेकग्निशन असणं ही आपली सर्वांची सुप्त इच्छा असतेच, म्हणजे त्यात काही वाद पण नाही आणि ती काही चुकीची पण नाही, है ना. याच्या पलीकडे अजून काय बरं एखाद्या करिअरमध्ये महत्वाची गोष्ट ठरते? तर मला एखाद्या माझं करिअर असं असलं पाहिजे की ती जिकडे मला माझ्यासाठी आणि माझ्या आसपास असणाऱ्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींमध्ये डिसिजन मेकिंग मध्ये काहीतरी पार्टिसिपेट करता यायला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे सो मग याच्यामध्ये आपण असा विचार करू शकतो, या तीन इन्ग्रेडियंटचा जर विचार केला की सोशल रेकग्निशन असेल किंवा वर्क सॅटिस्फॅक्शन हवं तर आपण त्याला म्हणूया, है ना, त्यानंतर वर्क सॅटिस्फॅक्शन, सोशल रेकग्निशन अँड सॉर्ट ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर असं म्हणू आपण, या सगळ्या बाबी आपल्याला युपीएससीच्या किंवा मग एमपीएससी आपण म्हणू या करिअर ऑप्शन मध्ये आपल्याला या सर्व बाबी पटकन मिळून जातात. आपण असं बघू शकतो की एखादा आयएएस अधिकारी सबस्टॅन्शियल सोशल चेंज, सबस्टॅन्शियल सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, त्याला रेकग्निशन असतं, त्याच्या ऍक्टिव्हिटीज, त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये त्याच्याकडे अधिकार असतात, त्या अधिकारांचा योग्य वापर जर केला तर आपण असं बघतो की थ्रू आउट दॅट पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट ओव्हर विच ही इज लुकिंग आफ्टर द थिंग्स, यु नो, सबस्टॅन्शियल चेंज कॅन टेक प्लेस. एक प्रचंड पॉझिटिव्ह बदल आपण असं बघू शकतो की त्या ठिकाणी होऊ शकतो. असे एक्झाम्पल्स, बरेच एक्झाम्पल्स आहेत, त्यातलं एक एक्झाम्पल म्हणून आपण मिड डे मील स्कीमचा विचार करू शकतो, किंवा अदरवाईज आता एक स्कीम कशासाठी असा विचार केला तर सगळ्या फ्लॅगशिप स्कीम्स ज्या आहेत किंवा सगळे जे काही वेलफेअर प्रोग्राम्स आहेत हे कोणत्या ना कोणत्या आयएएस अधिकारी किंवा अशा प्रकारचे जे काही अधिकारी जे सिस्टीम मध्ये काम करतात या अधिकाऱ्यांचंच ब्रेन चाइल्ड म्हणून या सगळ्या स्कीम्सला बघितलं जातं. आणि त्यानुसार आपण हे बघतो की या स्कीम्स थ्रू बऱ्याच प्रमाणात सोशल वर्क किंवा बऱ्याच प्रमाणात समाजाचं भलं केलं जातं, है ना, आणि नेशन बिल्डिंगची प्रोसेस पण त्याच्यामध्ये होतं. सो बेसिकली हा करिअर ऑप्शन जो आहे हा आपल्याला अशा प्रकारची संधी देतो ज्या ठिकाणी आपण समाजाच्या किंवा नेशन बिल्डिंगच्या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हली कॉन्ट्रीब्युट करू शकतो. एक्झाम्पल आपण तरी देखील एक घेऊयातच, म्हणजे या ठिकाणी इलेक्शन, आता आपल्या भारतामध्ये इलेक्शन होणारच आहेत, आता ते जनरल इलेक्शन लोकसभेचे चालू आहेत, आणि इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला टी एन सेशन यांचं नाव प्रोबॅब्ली आठवत असेल, किंवा मग ते आपल्यापैकी पालकांनी तरी डेफिनेटली ते ऐकलं असावंच. हे जे काही अधिकारी आहेत यांनी इलेक्शन कमिशनला एक नवीन ओळख करून दिली, आणि त्या ओळख ती जी ओळख आहे ती ओळख त्यानंतर इलेक्शन कमिशननी तशीच मेंटेन केली. आणि असा एक अधिकारी जर एखाद्या इलेक्शन कमिशन मध्ये किंवा कंट्रोलर ऑडिटर जनरल ज्यांना कॅग असं म्हटलं जातं अशा ठिकाणी, किंवा ज्युडिशरीमध्ये एक एक चांगले जज एका ठिकाणी असतील, तर या अधिकाऱ्यांच्या किंवा या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे फेनॉमिनल बदल, म्हणजे प्रचंड बदल आपल्याला एकंदरीत सोसायटीमध्ये, समाजामध्ये आणि नेशन बिल्डिंग प्रोसेसमध्ये झालेला दिसतो. याची इतिहासामध्ये प्रचंड एक्झाम्पल्स, भरपूर एक्झाम्पल्स आपल्यासाठी आहेत. मी आता ती इथं पुढे काही रिपीट करत नाही, याची कल्पना आपल्याला आहे. माझा सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की ही जी काही एक्झाम आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम किंवा मग स्टेट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ज्याला आपण एमपीएससी असं कॉमनली म्हणतो किंवा बोललं जातं, तर ही एक्झाम अशा प्रकारची संधी आपल्यासाठी उपलब्ध करून देते, अशा प्रकारची करिअर अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उपलब्ध करून देते, त्याची आपण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे किंवा विचार केला पाहिजे जर आपण या क्षेत्राकडे वळणार असेल. आणि अर्थात म्हणजे मी डेफिनेटली हे म्हणतच नाहीये की फक्त या क्षेत्रासाठी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपण त्याला संधी म्हणून किंवा एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून डेफिनेटली बघत नाही. या क्षेत्राचा किंवा युपीएससीचा अभ्यास करणारी मुलं, युपीएससी मध्ये अभ्यास केलेली मुलं जी काही आहेत ती अगदी युपीएससी थ्रू जरी एक्झाम क्लिअर नाही झाले आणि अगदी त्यांना पोझिशन्स मिळाले नाही, तरी ते समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रभावशाली काम करत आहेत आणि याचे एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. सो मला असं वाटतं की युपीएससी आणि स्पर्धा परीक्षांचा विचार करता आपण थोडा संकुचित विचार
बाजूला ठेवून आपण याला ज्ञानार्जनाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला, इफ वी लुक ॲट इट ॲज ॲज अ मीन्स टू अटेन नॉलेज अँड बिल्ड डिफरंट कॅपॅसिटीज यु नो टू डेव्हलप आवर करिअर, नॉट नेसेसरली ओनली इन स्टेट सर्व्हिसेस ऑर मे बी सेंट्रल सर्व्हिसेस ऑर अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बट ऑल्सो अदरवाईज इन बिझनेस ऑर मे बी इन मीडिया ऑर इन अदर सेक्टर्स ऑफ अवर इकॉनॉमी. आय थिंक देर आर मेनी सच एक्झाम्पल्स, दोज हू हॅव सक्सेसफुली प्रूव्ड द फॅक्ट दॅट यूपीएससी स्टडी, सिन्सिअर स्टडींग फॉर यूपीएससी ऑर मे बी एमपीएससी हॅज हेल्प देम बिल्डिंग देअर करिअर लेटर ऑन. असं का बरं म्हणतोय आपण, याचं कारण हे असं आहे की यूपीएससी वेगवेगळ्या प्रकारचे किंवा मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यासच आपण म्हणूयात, एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे स्किलसेट आपल्यामध्ये डेव्हलप करतो. म्हणजे आता हा स्किलसेट का बरं मुद्दा या ठिकाणी परत एकदा आला, आपण जर स्ट्रॉंग करिअरचा विचार करतो तर स्ट्रॉंग हा शब्द काय इंडिकेट करतो, तर माझा उद्देश हा होता स्ट्रॉंग या शब्दाचा की अशा प्रकारचं करिअर जे ज्याचं क्षेत्र विभिन्न त्याची क्षेत्र विभिन्न असू शकतात, ते करिअर प्रोबॅब्ली बिझनेसमॅन म्हणून असू शकतं, ते करिअर प्रोबॅब्ली मीडिया पर्सन म्हणून असू शकतं, ते करिअर प्रोबॅब्ली आय एस अधिकारी म्हणून असू शकतं, किंवा ते करिअर प्रोबॅब्ली एखादा वकील म्हणून असू शकतं. असे बरेच विद्यार्थी आहेत यूपीएससीचा सिन्सिअरली अभ्यास करणारे की ज्यांनी ज्यांनी नंतर वकिलीमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, काही ऍडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड जी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम फॉर ऍडव्होकेट्स आहे, तर अशा एक अशा अशा एक्झाम्स फर्स्ट गो मध्ये क्लिअर करून सुप्रीम कोर्ट मध्ये ते प्रॅक्टिस करतात, असे बरेच एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. सो मला हे सांगायचंय की स्ट्रॉंग इन व्हॉट सेन्स स्ट्रॉंग, कोणताही करिअरचा डायमेन्शन असेल किंवा कोणतेही करिअर पाथ असेल, पण त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे बेसिक स्किल सेट आपण या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बिलकुल आपल्यामध्ये तयार करू शकतो, त्या प्रकारची कॅपॅसिटी बिल्डिंग करू शकतो. आणि त्या दृष्टीने आपण स्ट्रॉंग हा शब्द या आजच्या लेक्चरमध्ये आपण वापरला होता टायटलमध्ये, स्ट्रॉंग करिअर. बेसिकली स्ट्रॉंग करिअर इज बिल्ट ऑन स्ट्रॉंग फाउंडेशन, अँड दॅट स्ट्रॉंग फाउंडेशन कॅन बी क्रिएटेड, ऑर यू कॅन से यू कॅन बिल्ड दॅट स्ट्रॉंग फाउंडेशन इफ यू सिन्सिअरली वर्क फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, बिंग मोर पर्टिक्युलर फॉर यूपीएससी अँड ऑफकोर्स डेफिनेटली फॉर एमपीएससी ऑल्सो, राईट. सो आपण मग याच्यामध्ये काय पण असं काय काय स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप होतील याचा आपण थोडक्यात काय करूयात, विचार करूयात. सो काय काय स्किल्स याच्यातून तयार होतं, एक तर कॅपॅसिटी बिल्डिंग होते. कॅपॅसिटी बिल्डिंग इन द सेन्स व्हॉट? सो कॅपॅसिटी बिल्डिंग अँड एम्पॉवरमेंट इन ऑल सेन्स, सर्व प्रकारचे स्किल्स आपण या ठिकाणी बघू शकतो. पहिली गोष्ट काय तर टाइम मॅनेजमेंटचे स्किल्स, कारण आता हा टाइम मॅनेजमेंट, मग आपण असं म्हणणार की सर मग ते टाइम मॅनेजमेंटसाठी आपण एखादा दुसरा ऑनलाईन कोर्स करूयात किंवा अजून आपण काहीतरी मोटिवेशनल स्पीचेस जे आहेत ते ऐकूयात वगैरे, बरोबर ना? तर सर्व पालक जे आता बघत असतील किंवा बघतील नंतर यूट्यूब व्हिडिओ किंवा अदरवाईज स्टुडंट्स आणि तुम्ही बसला तिकडे तुमच्यासाठी पण, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे टाइम मॅनेजमेंट स्किल्स जे आहेत किंवा ज्या ट्रिक्स ज्या आहेत, या ट्रिक्स तेव्हाच काम करतात जेव्हा आपण सिन्सिअरली त्या एक्सरसाइज करतो, जेव्हा आपण सिन्सिअरली त्या प्रॅक्टिस करतो. यूपीएससीच्या एक्झामचा सिलेबसच इतका वास्ट आहे आणि त्याचा टाइम स्पॅन जो आहे 1 किंवा 1.5 वर्षाच्या टाइम स्पॅन मध्ये आपल्याला तो सगळा जो काही सिलेबसचा वास्टनेस आहे तो आपल्याला अभ्यास करायचा असतो. फक्त वाचायचा नाहीये, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. वेगवेगळे सब्जेक्ट, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी, सायन्स अँड टेक, इथिक्स, यु नो एक्सक्यूज मी, युअर ऑप्शनल सब्जेक्ट, राईट. अँड यू ऑल्सो नीड टू प्रिपेअर फॉर युअर करंट अँड दॅट टू अलॉंग विथ दी करंट अफेअर्स. आय मीन से लाईक यू ऑल्सो नीड टू प्रिपेअर फॉर युअर इंटरव्ह्यू, दॅट टू अलॉंग विथ दी करंट ऍस्पेक्ट्स, वॉट एव्हर इज गोईंग ऑन इन युअर करंट लाईफ अँड अराउंड यू इन करंट नॅशनल लाईफ नीड्स टू बी अंडरस्टूड अँड नीड्स टू बी लिंक्ड विथ द सिलेबस. आणि ही प्रोसेस आहे ना, ही प्रोसेसच अत्यंत काय आहे तर रिगरस आहे. म्हणजे ही आपल्याला, मी अगदी त्याला जर मराठीत मला असं मांडायचं असेल तर मी असं म्हणेल की ती आपल्याला सुट्टीच देणार नाही आहे, ती अगदी असं करणार आहे की आपल्याला रोज कन्सिस्टंटली न्यूजपेपर वाचावं लागणार आहे. आपल्याला रोज कन्सिस्टंटली त्या न्यूजपेपर मध्ये वाचलेल्या न्यूजला आपल्या सिलेबस बरोबर लिंक करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला रोज आपलं शेड्यूल डिफाईन करावं लागणार आहे की मी सकाळी किती वाजल्यापासून अभ्यास करेल, किंवा मग मी माझं दररोजचं काय प्रायोरिटीज असतील, माझा अभ्यासाचा एकंदरीत फ्लो कसा असेल, कोणते विषय मला समजतात, कोणते विषय मला समजत नाहीत, कोणत्या विषयांसाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर कोणते विषय मला नवीन, यु नो, ऑल टुगेदर नवीन आहेत आणि ते मला नवीन सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल. या सगळ्या विषयांचे डिसिजन मेकिंग आणि टाइम मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी मला वाटतं की आपल्याला या ठिकाणी यूपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास इन जनरल करताना महत्वाच्या ठरतात. दुसरी याच्या बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट काय आहे जी बाब आम्हा सर्व फॅकल्टी मेंबर्सला जाणवते, ती बाब अशी आहे आणि आय गेस
the parents would definitely agree with me that most of the students find it very difficult to write a piece of a paper, to write a piece, or maybe to write simple chapter or maybe a sort of a paragraph on themselves or maybe on any issue that is going on around. So म्हणजे मला बेसिकली हे म्हणायचं आहे, मराठीत मी सांगतो की एखादा विद्यार्थी जो आहे, त्या विद्यार्थ्याला एखादा आपण एसे लिहायला सांगितला समजा, किंवा एखाद्या विषयावर आपण एखादा पॅरेग्राफ लिहायला सांगितला, तर आज अशी बाब दिसते की विद्यार्थ्यांचे रायटिंग स्किल्स जे आहेत ते अत्यंत तकलादू झालेले आहेत. दे आर व्हेरी वीक अँड स्टुडंट्स फाइंड इट रिअली दे स्ट्रगल रिअली व्हेरी हार्ड टू राईट यु नो राईट अ पीस ऑफ अ स्टोरी ऑर मे बी अ राईट अप. And UPSC or for that matter MPSC being descriptive, MPSC which is going to be conducted in 2025 would be essentially on descriptive pattern, and UPSC has already been descriptive. So you need to prepare yourself a subject, you also need to prepare your writing skill, you need to improve on that, right? And that I think is one of the most important advantages of this exam. Ek ankin ek skill aplya madhe डेव्हलप होतो. आता आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो की नाही मग सर या रायटिंग स्किलची खरंच गरज आहे का? आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ईमेल लिहून मिळतात आपल्याला, त्यानंतर आपण चॅट जीपीटीचा विचार वापर करू शकतो डे टू डे अफेअर्स मध्ये, डे टू डे रायटिंग मध्ये. मला आपल्याला हे सांगायचंय की अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज विच विल असिस्ट अस इन नियर फ्युचर फॉर शुअर, नो डाऊट दे हॅव ग्रेट डील ऑफ अ पोटेन्शियल टू डू सो, बट आर वी नॉट लुझिंग आर सेल्फ, आर वी नॉट लुझिंग आर ह्युमन क्वालिटीज to the technology? It's good, we should definitely take help of technology, no doubt about that. However, why not to develop those faculties in ourselves also? आपण आपल्यामध्ये ते स्किल सेट का नाही तयार करायचे? आणि आपल्या आधीच्या जनरेशनचा विचार केला आपण, तर या जनरेशन्सकडे अशा प्रकारचे रायटिंग स्किल्स तयार केले की नाही त्यांनी, लिखाणाचे स्किल्स तयार केले? आज आपण बघतो की स्टुडंट्समध्ये मात्र या प्रकारची थोडीशी कमतरता दिसते, त्याच्यामध्ये तो विकनेस आपल्याला दिसतो. तर युपीएससीची एक्झाम किंवा आपण म्हणत की competitive exams, I'm here basically talking about UPSC civil service exam as well as Maharashtra state civil service exam, these exams definitely inculcate or inculcate these capacities in you. Writing skills must be essentially developed as a process of exam itself. Aplyala tya exam cha process madhe writing skill develop karna garjechi bab tharte, tyamule mala vatta ki ti ek atyant mahatvacha jamechi baju mhanun apan baghitli pahije, ekadya strong career sathi एक स्ट्रॉंग फाउंडेशन असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल. या पुढची आणखीन एक बाब काय आहे, तर मी म्हणेल की प्रोबॅब्ली वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी दॅट अन इंडिव्हिज्युअल प्रिपेरिंग फॉर युपीएससी एक्झाम्स ऑर मे बी एमपीएससी एक्झाम्स वुड डेव्हलप इज क्रिटिकल अँड रॅशनल थिंकिंग अँड ऑब्जेक्टिव्हिटी इन हिज ऑर हर ॲटिट्यूड ऑर अप्रोच इन इन जनरल. नाव वन मे आस्क मी अ क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय क्रिटिकल थिंकिंग? इज इट दॅट critical thinking means always trying to look after or maybe trying to point out the mistakes in anything? Is it that always blaming something or somebody or some issue or maybe something? So no, critical thinking essentially deals with, or apan asa mhanat ki tela critical thinking kasha baddal bolte, tar kiwa objectivity kiwa rationality ya goshti kasha baddal boltat, kiwa yacha artha kay zala? तर याचा अर्थ हा होतो की एखादी बाब जी आपल्या आसपास घडते किंवा आपण आपल्या स्वतःचं जे काही इव्हॅल्युएशन करत असतो आपण ती पण बाब या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचा जर विचार केला आपण तर आपण कधीही बायस होऊन एखाद्या गोष्टीकडे बघत नाही युपीएससीचा अभ्यास करताना, कारण आपण इतके मल्टिपल विषय आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, मल्टिपल सब्जेक्ट यू आर गोइंग टू स्टडी अँड दोज सब्जेक्ट्स वुड ऑटोमॅटिकली गिव्ह यू मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह यु नो ऑफ लुकिंग ॲट अ पर्टिक्युलर इव्हेंट. एखादा इव्हेंट, एखादी बाब जी आपल्या आसपास घडत असते त्या घडणाऱ्या गोष्टीकडे वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी बघणं, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार करणं ही आपल्यामध्ये क्षमता, या सर्व विषयांचा अभ्यास केल्यामुळे आणि तो अभ्यासही क्रिटिकल मॅनरमध्ये केल्यामुळे आपल्यामध्ये तयार होते. आणि या प्रकारचा स्किल सेट आपल्यामध्ये तयार होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि अत्यंत महत्वाचा स्किल सेट आहे. फॉर एक्झाम्पल, इफ टुमॉरो यू बिकम अ बिझनेसमॅन, लेट्स अज्युम फॉर अ वाईल, उद्या आपण एक बिझनेसमॅन म्हणून जर काम करत असेल किंवा उद्या आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनवर आपण काम करत असेल तर अशा ठिकाणी, किंवा आपण एखादा पत्रकार म्हणून काम करत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अशा क्रिटिकल थिंकिंगची, रॅशनॅलिटीची, सदसद विवेक बुद्धीची, आपल्याला लॉजिकची आपल्याला गरज पडते.
आता ही का बरं गरज पडत असावी? तर एखादा बिझनेसमॅन एखादी घडणारी गोष्ट, घडणारी घटना, त्याच्या बिझनेसशी रिलेटेड इनपुट्स किंवा त्या बिझनेस रिलेटेड सगळ्या बाबी ज्या आहेत, तो असाच बायस होऊन जर बघत असेल तर त्याचा बिझनेस सक्सेसफुल होईल का? त्याच्याकडे बेसिक गोष्ट काय असायला पाहिजे? कोणत्याही येणाऱ्या इनपुटला त्यांनी क्रिटिकली त्याच्या सगळ्या डायमेन्शननी विचार केला पाहिजे. ही विचार करण्याची क्षमता आपल्याला युपीएससीच्या किंवा मग एमपीएससीच्या बेसिकली स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या प्रोसेस मधून आपल्यामध्ये डेव्हलप होते. कारण या अभ्यासाची डिमांडच किंवा एक्झामची डिमांडच अशी आहे, जर आपण याच्या आधी विचारले गेलेले युपीएससीचे किंवा एमपीएससीचे मेन्सचे क्वेश्चन पेपर जर आपण बघितले, तर आपल्याला याच्यामध्ये जाणवेल आणि अगदी प्रकर्षाने जाणवेल की युपीएससीचे प्रश्न जे आहेत, मेन्सच्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न, हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नाही. हे सरळ सरळ साधे सरळ सोपे डायरेक्ट विचारलेले प्रश्न नाही आहेत, तर ते बेसिकली क्रिटिसिझम बेस्ड प्रश्न आहेत. ते बेसिकली एखाद्या विषयाच्या सगळे डायमेन्शन्स जे आहेत ते उकलून दाखवण्यासाठी डिमांड असणारे प्रश्न आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की युपीएससीचा किंवा मग या प्रकारच्या स्ट्रॉंग करिअरचा जो आपण आत्ता आपल्या आजच्या वेबिनार मध्ये किंवा सेमिनार मध्ये जो आपण मुद्दा ठेवला की स्ट्रॉंग करिअर आहे आणि स्ट्रॉंग करिअरसाठी आपल्याला स्ट्रॉंग फाउंडेशन पाहिजे, तर मग हे फाउंडेशन काय? तर हे फाउंडेशन त्या क्रिटिकल थिंकिंगचं आहे, त्या रायटिंग स्किल्सचं आहे, त्या टाइम मॅनेजमेंटचं आहे, त्याचसोबत करंट मध्ये चाललेल्या किंवा मग आसपास घडणाऱ्या ज्या समकालीन घटना आहेत त्या घटनांबद्दल आहे, त्या घटनांची अवेअरनेस आपल्यामध्ये तयार करण्याबद्दल आहे. आणि या सर्व बाबींना आपण जेव्हा एकत्र एका ठिकाणी ठेवतो तेव्हा आपल्याला ही बाब दिसते की या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक स्किल सेट, आपल्यामध्ये एक कॅपेबिलिटी बिल्ड करतात किंवा कॅपॅसिटी बिल्ड करतात, आणि ही कॅपॅसिटी लॉंग लास्टिंग आहे. वन्स यू गेट टू नो लाईक हाऊ टू मॅनेज द टाइम, वन्स यू गेट टू नो लाईक इफ यू अंडरस्टँड रायटिंग स्किल्स अँड इफ यू कॅन मॅनेज टू राईट ऑन मल्टिपल टॉपिक्स, यु नो, वन्स यू डेव्हलप दॅट रॅशनॅलिटी अँड 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 ऑब्जेक्टिव्हिटी, राईट, वन्स यू स्टार्ट बिकमिंग अवेअर अबाउट युअर सराउंडिंग अँड थिंग्स हॅपनिंग अराउंड यू, देन दॅट रिमेन्स एज अ परपेच्युएटिंग फॅक्टर ऑफ युअर पर्सनॅलिटी अँड यू कॅरी दोज स्किल्स इन लॉंग रन. बिकॉज देर इज अ फेमस कोट, आय होप सम ऑफ यू प्रोबॅबली माइट बी नोईंग, तुमच्यापैकी काही लोकांना ही कल्पना असेल, वन्स अ ह्युमन ब्रेन इज स्ट्रेच्ड टू न्यू आयडिया इट फेल्स टू रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन, इट नेव्हर रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. एकदा आपल्या बुद्धीमध्ये एखादा नवीन आयडिया जर आली आणि आपली जी बुद्धी आहे किंवा आपलं जे आपली बुद्धी त्या आयडियाला जर पूर्णपणे स्वीकारत असेल, तर आता ती परत ओरिजिनल पोझिशन कडे जात नाही. एकदा एखादा व्यक्ती रॅशनॅलिटी कडे झुकलेला असेल तर तो पुन्हा आपण असं बघू शकतो, तो इरॅशनल गोष्टी बोलणार नाही, तो इरॅशनॅलिटी प्रॅक्टिस करणार नाही, तो प्रत्येक वेळेला रॅशनल सायंटिफिक असाच ऍटिट्यूड आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय करेल तर प्रॅक्टिस करेल. म्हणजे सो दीज आर सम बेसिक स्किल्स दॅट यू आर गोइंग टू अक्वायर ऍज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रोसेस कॉल्ड ऍज युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ऑर द प्रिपेरेशन ऑफ द सेम. आणि म्हणून मी असं म्हणालो की एखादं स्ट्रॉंग करिअर बिल्ड करणं म्हणजे काय करणं आहे, तर स्ट्रॉंग करिअर बिल्ड करणं म्हणजे त्याच्यासाठी लागणारं फाउंडेशन बिल्ड करणं. मग ते करिअर मी जसं मी याच्या आधी उल्लेख केलाच आहे की करिअर कोणतंही असेल, मग ते आपण काय म्हणतो की आयएएस आहेच का, तर हो आहेच आहे. म्हणजे ही एक्झाम बेसिकली आयएएस ऑफिसर्स, आयपीएस ऑफिसर्स, आयआरएस ऑफिसर्स अँड अकॉर्डिंगली मल्टिपल अलाइड सर्व्हिसेस या कॉन्टेक्स्ट मध्ये आणि या स्टेट सर्व्हिसेस मध्ये किंवा युनियन सर्व्हिसेस मध्ये असणारे जे मल्टिपल चॅलेंजेस आहेत, असणारं जे काही वर्क वर्क कल्चर आहे किंवा समाजामध्ये राहून समाजासाठी आणि नेशन बिल्डिंग साठी करावं लागणारं जे काम आहे, हे प्रचंड काम आहे. आणि त्या कामासाठी लागणारं जे स्किल सेट आहे तर ते तयार करण्याची ही प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस आपण असं म्हणतोय की दॅट प्रोसेस स्टार्ट्स विथ दॅट सेड फाउंडेशन कोर्स अबाउट विच वी आर गोइंग टू टॉक. सो जेव्हा आपण फाउंडेशन म्हणालो तर ते फाउंडेशन कशाचं, तर त्या करिअरचं. पण ते काय बनवेल, तर ते आपण आधी म्हणतोय की आता आपला फोकस बिलकुल याच्यावरच आहे की सिव्हिल सर्व्हिस, यात काही वादच नाही. पण असा बऱ्याच बऱ्याच पालकांना किंवा बऱ्याच मुलांना ही शंका असते की बट देन देर आर सो मेनी स्टुडंट्स अपिअरिंग, पण इतकी मुलं आहेत ती या बाबीची तयारी करतात, राईट. मग त्यातले फारच काही मोजकी मुलं त्यात होत असतील, म्हणजे 1,000 वगैरे, 2,000 अशा काहीतरी त्या पोझिशन्स आहेत इफ वी कम्पेअर लाईक स्टेट सर्व्हिसेस आणि युपीएससी सिव्हिल सर्व्हिस. येस, अग्रीड, नो डाऊट, हे बरोबरच आहे. जर आपण क्लास 1, क्लास 2 किंवा ग्रुप 1, ग्रुप बी सर्व्हिसेसचा विचार केला,
तर काही मोजक्याच पोस्ट आहेत, त्यात काहीच वाद नाही. आणि त्या पोस्ट बिलकुल सिन्सिअर मुलं जी आहेत, जे अभ्यास करतात कन्सिस्टंटली, त्याच्यामध्ये आपले स्किल डेव्हलप करतात, प्रत्येक अटेम्प्ट नंतर जर गरज पडत असेल त्या प्रकारे, तर आपल्या चुकांना सुधारतात, अशी मुलं डेफिनेटली क्लिअर होतात आणि ते बिलकुल स्टेट सर्व्हिस किंवा मग सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये जातात. पण मग प्रश्न राहतो की मग आणखीन बरीच मुलं तर तयारी करत असतील. तो बिलकुल बरोबर आहे की आपण जर ओव्हरऑल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ स्टेट याच्या विविध क्षेत्रांमधल्या आणि विविध गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या अपॉर्च्युनिटीजचा विचार केला, तर याच्यामध्ये बँकिंग सेक्टर आहे, याच्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, मल्टिपल गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, या सर्व जॉब्ससाठी, या सर्व अशा एकंदरीत एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज साठी, आता मी हा एम्प्लॉयमेंट मुद्दा म्हणून शब्द वापरला, अशा सर्व एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज साठी आपण असं बघू शकतो की बेसिक फाउंडेशन जे आहे ते युपीएससीच्या सब्जेक्ट्सच्या बेसिक अंडरस्टँडिंग मधूनच तयार होतं. आपण रेल्वे सर्व्हिसेस घेतल्या, आपण इफ वी टॉक अबाउट पीएसयूज अक्रॉस इंडिया, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आय मीन टू से, बँकिंग सर्व्हिसेस असतील, ज्या ठिकाणी जनरल स्टडीज नावाचा जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये असणारे जे सगळे घटक आहेत, ज्या ठिकाणी त्याची गरज पडते, अशा सगळ्या घटकांचा अभ्यास आपण युपीएससीच्या किंवा मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी आपण बघू शकतो. आय शुड विदाउट फेल आय शुड मेक अ मेन्शन ऑफ वन मोर थिंग. आता कारण मी सांगतोच आहे आपणार सर्वांना की की विविध क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या संधी आहेत, आणि आपण फक्त सिव्हिल सर्व्हिसेस साठी म्हणतो इकडे, पण याचा फायदा मात्र आपल्याला इतर सर्व्हिसेस साठी पण होईल. तर आपल्या बॅच मध्ये, आपल्या क्लास मध्ये 2021 मध्ये एक स्टुडंट आहे, आय शुड मेक अ मेन्शन ऑफ हर कॅटेगरिकली. अँड वॉट हॅपन्ड इज शी स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर युपीएससी. आय हॅव नॉट टेकन हर परमिशन, सो शो आय शुड नॉट टेक हर नेम एज ऑफ नाव, बट देन आय वुड डेफिनेटली इंट्रोड्यूस हर लेटर ऑन वेन द टाइम कम्स. सो वॉट शी डीड इज शी स्टार्टेड हर प्रिपेरेशन फॉर युपीएससी इन 2021. हाउएव्हर हर ड्रीम वॉज नॉट टू एंटर इन टू सिव्हिल सर्व्हिसेस, हर ड्रीम वॉज बेसिकली टू एंटर इन टू आर्म फोर्सेस. अँड यू ऑल मस्ट बी नोईंग, आपल्या सर्वांना कल्पना असेल की आर्म फोर्सेस साठी तर SSB ची एक्झाम द्यावी लागते आणि SSB चा इंटरव्ह्यू द्यावा लागतो बेसिकली. आणि मग हे कसं काय शक्य आहे म्हणजे, तर ती एक वर्ष तिने पूर्ण अगदी सिन्सिअर विद्यार्थिनी होती ती, किंवा आहे म्हणेल मी, आणि शी सिन्सिअरली प्रिपेअर्ड फॉर युपीएससी अँड ब्राईट स्टुडंट, वर्क रिअली व्हेरी हार्ड, समहाव वी कन्व्हिन्स्ड हर टू अपियर फॉर, शी वॉज व्हेरी वेल कन्व्हिन्स्ड, सो शी अपियर्ड फॉर SSB इंटरव्ह्यू. अँड दिस इयर शी क्लिअर्ड SSB इंटरव्ह्यू थ्रू मेकॅनिकल एंट्री ऑफ कोर्स, बट देन शी क्लिअर्ड SSB इंटरव्ह्यू अँड शी हॅज बीन नाव गिवन एन अपॉइंटमेंट, व्हेरी सून शी विल बी जॉईनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. नाउ व्हॉट डज इट इंडिकेट, शी डिड नॉट गिव्ह UPSC का सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, नॉट इवन अ सिंगल अटेम्प्ट, राईट, बट आय स्टील हॅव हर मेसेज विथ मी, राईट, अँड आय थिंक आय शुड रीड द मेसेज, एज आय एम नॉट टेकिंग हर नेम, सो आय गेस दॅट्स फाईन. आय शुड सो देर इज अ मेसेज दॅट शी रोट, अँड आय थिंक दिस इज अ टेस्टिमोनियल यू मे से फॉर थिंग्स विच आय एम डिस्कसिंग. हॅलो सर, दिस इज अहाना, आय हॅव बीन रायटिंग फॉर दिस, आय हॅव बीन वेटिंग फॉर दिस डे टू सेंड दिस मेसेज टू यू. आय एम फायनली जॉईनिंग OTA चेन्नई April 2024. आय गॉट मेरिट रँक 2, शी स्टूड सेकंड इन मेरिट ऑल इंडिया मेरिट 2 मेकॅनिकल ब्रांच SSC. टिल माय मोस्ट रिसेंट इंटरव्ह्यू आय शुड बी व्हेरी कॅटेगरिकल अँड व्हेरी क्लिअर वॉट शी राईट्स. Till my most recent interview, I have been mentioning all that has been taught by you and the Unique Academy, values, lessons, and habits that are useful for life, beginning with critical thinking, accepting opinions only when it appears logic appeals logic, and much more. I am truly thankful that my journey, which began 2 years ago, finally is taking a new turn. It all began with you convincing my parents to let me try with faculties, teachers here act as mentors, and we have a dialogue, right? I will forever be indebted to you, for you made me believe in my abilities. This is where it has got me today. So she says that, sir, she did not appear for UPSC civil service exam, but what I categorically mentioned this intentionally to let you know that those who are sincerely preparing, they are getting benefits out of the
the preparation itself, the syllabus itself. She did not appear for UPSC, but she still got through, and she is now going to be an officer in Indian Army. So this is something which I want you people to understand. हाच उद्देश मला आपल्या सर्वांना सांगायचा होता की एक स्ट्रॉंग करिअरचा अर्थ काय. नाव फॉर हर दॅट इज अ स्ट्रॉंग करिअर. आय नो दॅट शी विल इन टाइम्स टू कम अँड प्लीज मार्क माय वर्ड, शी वुड बी डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट ऑफिसर्स ऑफ इंडियन आर्मी. शी हॅज दॅट पोटेन्शियल, शी हॅज डेव्हलप दॅट ओवर द पिरियड ऑफ टाइम. सो शी सेज दॅट 2 इयर्स अगो, दॅट इज 2021. सो आफ्टर इन्क्युबेशन पिरियड ऑफ, आय वुड से इन्क्युबेशन इन द सेन्स लाईक 2 वर्षाच्या कन्सिस्टंट अभ्यासानंतर त्या मुलीकडे आज एक अपॉर्च्युनिटी ड्रीम पोझिशन आहे. शी नेवर ड्रीम्ड ऑफ बिकमिंग एन आयएएस, बट शी ड्रीम्ड ऑफ बिकमिंग आर्मी ऑफिसर, आणि मग ती आज त्या ठिकाणी पोहोचते. तर हे टेस्टिमोनियल आहे, मला असंच ओघाने आठवलं म्हणून मी आपल्या सर्वांसाठी ही बाब मांडली. असे आणखीन काही आहेत, अर्थात आज हा पर्पज नाही आपला की मी टेस्टिमोनियल्स देईल तुम्हाला सर्वांना, पण ती ओघाने बाब आली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून मी असं म्हणालो की स्ट्रॉंग करिअर म्हणजे काय. तर स्ट्रॉंग करिअर म्हणजे करिअरच्या वाटा बऱ्याच असतील, पण त्याच्यासाठी लागणारी जी काही स्ट्रॉंग बिल्टअप आहे तो आपल्याला या ठिकाणी, किंवा त्या त्यासाठी लागणारी कॅपॅसिटी बिल्डिंग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी युपीएससीच्या किंवा मग एमपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या अभ्यासामधून, कन्सिस्टंटली सिन्सिअरली केलेल्या अभ्यासामधून आपण ही बाब तयार करू शकतो. आता आपण थोडासा याचा पण विचार करणं मला वाटतं की अपेक्षित आहे की काय एकंदरीत असे विषय आहेत ज्याचा आपण युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या ओव्हरऑल स्पर्धा परीक्षांच्या कोर्समध्ये अभ्यास करतो. तर त्याच्यामध्ये विषय तसे जनरलच आहेत ज्याचा प्रोबॅबली 10वी किंवा 12वी पर्यंत आपण सर्वांनी अभ्यास केलेला असणारच आहे, किंवा आपण काही आपल्याचे काही लोक इव्हन ग्रॅज्युएशन मध्ये पण त्या विषयांकडे वळतील नंतर. जसं आहे पॉलिटी आहे, ज्योग्राफी आहे, एथिक्स, हिस्ट्री, सायन्स, एन्व्हायरमेंट, या सगळ्या विषयांचा जर विचार केला तर प्रश्न हा पडतो आपल्याला की मग या विषयांना जर आपण 10वी 12वी किंवा त्याच्या आधी 6वी पासून 12वी पर्यंत म्हणू आपण, कारण आपण फाउंडेशन कोर्स बद्दल बोलतोय, किंवा जी मुलं नंतर आर्ट्स फॅकल्टीकडे वळतील आणि त्यामध्ये विषय घेतील, ही मुलं जर या करिक्युलम मध्ये त्यांच्या एक्सक्यूज मी त्यांच्या करिक्युलम मध्ये जर ही मुलं 6वी पासून 12वी पर्यंत किंवा 6वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत या विषयांचा अभ्यास करणारच आहेत, तर मग त्यांच्यासाठी युपीएससीचा अभ्यास किंवा मग हा कोर्स बिंग मोर पर्टिक्युलर हा वेगळा काय बरं त्याच्यात. मग त्या मुलांनी अभ्यास केलेलाच असेल तर ती मुलं अशीच क्लिअर व्हायला पाहिजेत, किंवा मग त्या मुलांनी डायरेक्ट याचा विचार केला पाहिजे. सो मी या ठिकाणी एक बेसिक डिस्टिंक्शन आय आय थिंक करू इच्छितो. द मेजर डिफरन्स दॅट वन नीड्स टू नोट हिअर व्हेरी क्लिअरली बिटवीन द स्कूल अँड कॉलेज लेवल टीचिंग and the teaching that essentially happens here in Unique Academy from the point of view of competitive exams, being more particular for UPSC exam and of course for MPSC descriptive exam, I want to point out toward the fact that it is going to be very different. It is really very different. It's not going to be only academic sort of a teaching wherein we just get to read the subject, we just get to mug up the same, and we need to just write it down in the paper. I should cite an example, though this is a hypothetical example created as of now. आत्ताच मुद्दा म्हणून आपण सर्वांसाठी तयार केलेले एक्झाम्पल म्हणून आपण याच्याकडे बघूयात. तर एखादा एक एक्झाम्पल म्हणून आपण याच्याकडे बघूयात की 10वी किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये असं असू शकतं, इतिहासाच्या विषयामध्ये प्रश्न आला की 1857च्या ज्या उठावाची कारणे लिहा, तर त्या ठिकाणी आपल्याला ती कारणे लिस्ट करायची आहेत, फॉर विच यू मे मग इट अप अँड यू कॅन सिम्पली गो अँड राईट इट डाऊन देअर. युपीएससीचाच हा जर प्रश्न आणि याच विषयावर याच प्रकारचा प्रश्न युपीएससी विचारत असेल तर युपीएससी प्रोबॅबली एक्सक्यूज मी युपीएससी प्रोबॅबली असा प्रश्न विचारते किंवा मग विचारते जनरली की क्रिटिकली डिस्कस द रिझन्स ऑर क्रिटिकली अनालाइज ऑर एक्झामिन द रिझन्स बिहाइंड 1857 रिपोर्ट. आता या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूपच बदललं, फक्त क्रिटिकली डिस्कस किंवा क्रिटिकली अनालाइज हा शब्द एक हे एक्सप्रेशन तिकडे वापरून, आणि त्यामुळे जे उत्तर आपण अदरवाईज किंवा जे आपलं अंडरस्टँडिंग अदरवाईज आपल्या ग्रॅज्युएशन किंवा मग 10th 12th लेवल पर्यंतचं आपलं अंडरस्टँडिंग आहे ते अंडरस्टँडिंग आपल्याला या ठिकाणी थोडस अपुरे पडतं, आणि ते पूर्वत्वाला नेण्यासाठी जे काही टीचिंग या ठिकाणी होतं त्या टीचिंगचा आपण विचार केला पाहिजे. किंवा मग असं मी म्हणेल की सब्जेक्ट जरी तेच असतील तरी ते आपण नवीन पद्धतीने, नवीन दृष्टीने, नवीन नवीन एक्झामसाठी आपण नव्याने बघणार असतो, आणि म्हणून अशा प्रकारच्या टीचिंगची आपल्याला गरज पडते. युपीएससीची एक्झाम असेल किंवा मग एमपीएससीची एक्झाम असेल, सिव्हिल सर्व्हिसेसच्या ज्या एक्झाम्स आहेत स्टेट आणि
सेंट्रल लेवलला किंवा नॅशनल लेवलला घेतल्या जाणाऱ्या या एक्झामची खासियत ही आहे, या एक्झामची ब्युटी ही आहे की ही एक्झाम कधीच जुनी होत नाही. ही एक्झाम प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये एक नवीनता जाणवते. त्याच विषयांचा अभ्यास करून त्याच प्रकारचे घटक सारखे सारखे अभ्यासून सुद्धा प्रत्येक वर्षीच्या एक्झाम मध्ये येणारे प्रश्न जे आहेत ते आपल्याला ऑल टुगेदर नवीन वाटत असतात. आणि त्याच्यासाठी सारख्या प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन तयारी करावी लागते. त्याच कन्सेप्टचा आपल्याला नव्याने अभ्यास करावा लागतो, त्याची नव्याने उजळणी करावी लागते आणि आणि समकालीन घटनांचा त्यामध्ये आपल्याला समावेश करावा लागतो. समकालीन घटनांच्या सोबत आपल्याला त्याची सांगड घालावी लागते आणि मग त्यानंतरच आपण हे बघतो की आपण किंवा ही जी काही हे जे काही मुलं आहेत किंवा जे काही स्टुडंट्स आहेत दोज हू क्लिअर द एक्झाम दे मॅनेज टू एस्टॅब्लिश दॅट लिंक, दे मॅनेज टू एस्टॅब्लिश अ लिंक बिटवीन द करंट अफेअर्स अँड द बेसिक्स वॉट वी हॅव फॉर सिलेबस. सो मी असं म्हणेल की दॅट इन ब्रीफ वॉज अबाउट यु नो सॉर्ट ऑफ अ कॅपॅसिटी बिल्डिंग, ज्याचा मी विचार करेल. स्ट्रॉंग करिअर बनण्यासाठी लागणारा जे काही स्ट्रॉंग स्किलसेट आहे तो ते तो सगळा स्किलसेट आपण या ठिकाणी युपीएससीच्या किंवा मग एमपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामच्या अभ्यासामधून आपण तो बिल्ड करू शकतो, तयार करू शकतो. ही बाब मी आपणा सर्वांसमोर आता मांडली. आता आपण काय करूयात की आपण हे बघूयात की आता मग स्ट्रॉंग फाउंडेशनचा अर्थ काय. आणि मग स्ट्रॉंग फाउंडेशन मध्ये मी आता थोडक्यात आपणा सर्वांना हे सांगितलंच की आपण या सर्व विषयांचा अभ्यास करणारच आहे. मग याच्यामध्ये काय काय विषय आहेत आपण जे फाउंडेशन कोर्स मध्ये किंवा फाउंडेशनच्या करिक्युलम मध्ये घेणार आहे, तर आपण करिक्युलमच त्या गोष्टीचा डिझाईन केलेला आहे. महत्वाची गोष्ट काय ठरते या ठिकाणी की हा जो कोर्स आहे हा कोर्स आपण किंवा हा जे काही स्ट्रक्चर आहे आपण हे कोणासाठी डिझाईन केलेला आहे हे सर्वात महत्वाचं आहे पहिलं समजलं. तर हा जो कोर्स आहे हा आपण डिझाईन केला अशा मुलांसाठी ज्यांची 10th झालेली आहे, ज्यांची 12वीची एक्झाम झालेली आहे. आता 12वी नंतर अशी मुलं जे ग्रॅज्युएशन कडे वळणार आहेत आणि आता त्यांना करिअरसाठी संधी ज्या आहेत त्या संधींचा ते विचार करत आहेत, अशा मुलांसाठी ही जी वेळ आहे 12वी नंतर असणारी जी काही 1, 2, 3 महिन्याचा एक स्पॅन तुम्हाला किंवा कालावधी मिळतो, तर त्या कालावधीमध्ये आपण या सर्व विषयांचा अभ्यास पुन्हा एकदा करू शकतो. आपण वेगवेगळ्या संधींचा याच्या निमित्ताने विचार करू शकतो. आणि म्हणून हा कोर्स जो आहे हा आपण 12वी झालेल्या मुलांसाठी स्पेसिफिकली आणि ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला वगैरे असणाऱ्या मुलांसाठी स्पेसिफिकली या उन्हाळी उन्हाळी वर्ग अशा प्रकारे आपण हवं तर त्याला म्हणू शकतो. तर एक्झाम झाल्यानंतरचा जो एक फ्री टाइम आहे त्या टाइममध्ये आपण याचा विचार करू शकतो. तर मग याच्यामध्ये कोणते कोणते विषय घेतले जातील याचा एक आपण थोडक्यात याच्याकडे बघूयात. तर हिस्ट्रीचा आपण या ठिकाणी विचार करणार. हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री आणि इंडियन आर्ट अँड कल्चर या विषयाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याबरोबर इंडियन सोसायटी, आपला जो समाज आहे आणि समाजाचे विविध घटक आहेत त्या घटकांचा पण आपल्याला आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्याचे काही पॉईंट्स आपल्याला या कोर्समध्ये साधारण एका महिन्याच्या कोर्समध्ये, मंथली कोर्स आहे, एकाच महिन्याच्या मध्ये आपण हे सगळं करतोय. तर सोसायटीचे काही घटक, विभिन्न घटक आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही इश्यूज आहेत त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहे. त्यानंतर जिओग्राफी आहे, भूगोल भारताचा आणि त्याचबरोबर जगाचा, याच्यातले काही फंडामेंटल बेसिक घटक जे आहेत तर त्याचा आपण या या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा या एक्झाम एक्झामसाठी या कोर्समध्ये आपण त्याचा देखील विचार करणार आहे. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी आणि आयआर म्हणजे आपण म्हणूयात की राज्यव्यवस्था आपली आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहेत त्याचे बेसिक फंडामेंटल इन्ग्रेडियंट्स किंवा फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत तर त्याचा आपण या ठिकाणी या कोर्समध्ये आपण अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था पण अभ्यास आपण केला पाहिजे तर त्या पण गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ऑल नो वी आर ऑलमोस्ट ऑल ऑक्युपाइड यु नो इन ऑल अवर लाईफ, ऑल वॉक्स ऑफ लाईफ बाय सायन्स. वी आर हेल्प, वी आर बिंग कम्फर्टेड बाय सायन्स, राईट. आत्ता मी आपल्या सर्वांसोबत लाईव्ह इंटरॅक्शन करू शकतो, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ सायन्स, द टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट दॅट वी हॅव, राईट. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा हा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर युपीएससी युपीएससीनी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये एथिक्स अँड इंटिग्रिटी हा एक नवीन सब्जेक्ट ऍड केलेला आहे. आणि आपण नीतीशास्त्र जे आहे तर नीतीशास्त्र आणि व्हॅल्यूज आपण म्हणूयात की त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि आपण या सर्व घटकांबद्दल
किंवा या सर्व घटकांवर आपण काही लेक्चर्स, काही डॉक्युमेंटरीज, काही डिस्कशन्स आणि एक्सपर्ट फॅकल्टीचे गाइडन्स असे आपण ते क्राफ्ट केलेले लेक्चर्स आहेत. एव्हरी डे वी विल हॅव थ्री, ऍटलीस्ट थ्री सेशन्स इन विच वी विल बी यु नो डुईंग दिस, ऑर मे बी वी विल बी कंटिन्युईंग द सेम. तर याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा आपण एकदम थोडक्यात आपण विचार करूयात. माझे कलिग जे आहेत त्यांनी मागच्या याच्या आधीचं जे काही सेमिनार झालं त्याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेलाच आहे. बट स्टील दोज हू आर न्यू टुडे, न्यू अटेंडिंग दिस वेबिनार ऑनलाईन, फॉर देम न्यूज पेपर रिडिंग अँड इट्स प्रॅक्टिस. नाव न्यूज पेपर रिडिंग हा प्रश्न पडू शकतो आपल्याला, न्यूज पेपर रिडिंग साठी असं वेगळं काय बरं सांगायचंय मुलांना? तर बऱ्याच बाबी आहेत त्याच्यामध्ये. जसं एखाद्या घटनेला, न्यूज पेपरमध्ये येणारी जी घटना आहे त्याला आपण न्यूज पेपरच्याच अंगाने बघितलं पाहिजे. जो काही ऑथर आहे, जो काही रिपोर्टर आहे, जो कोणी एडिटर आहे त्याच्याच दृष्टीने ती न्यूज बघायची का, की आपण कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती बघितली पाहिजे, आणि त्याचबरोबर कोणत्या अशा न्यूज आहेत ज्या आपण फिल्टर करून आपण त्यांची त्यांचं वाचन केलं पाहिजे. एक्झामच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यातल्या कोणत्या गरजेच्या असतात, आपल्या सिलेबसची अशा सिलेबस बरोबर अशा सर्व न्यूज ज्या आहेत त्यांचा आपण कशा प्रकारे कनेक्शन साधू शकतो, लिंक कशी करू शकतो, या सगळ्या बाबी आपण न्यूज पेपर रिडिंग मध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर एसे रायटिंग, मी आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की आपण अशी एक बाब बघतो आता सध्या की बरीच मुलं आहेत ज्यांना अशा प्रकारे निबंध किंवा एसे रायटिंग मध्ये फार अडचणी निर्माण होतात, आणि त्या अडचणी आपण या ठिकाणी दूर करण्यासाठी एसे रायटिंग आणि प्रिसिस रायटिंग साठी प्रॅक्टिस घेऊयात. त्याचबरोबर आपण हेरिटेज व्हिजिट जे आहे त्याचा आपण एक या ठिकाणी आयोजन करणार आहे. त्याचबरोबर स्टुडंट्स प्रेझेंटेशन, स्टुडंट्स विल प्रेझेंट देअर आयडियाज, देअर व्ह्यूज ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक, अशा प्रकारचे आपण या ठिकाणी काही काही वर्कशॉप्स आपण त्या प्रकारचे कंडक्ट करणार आहोत. इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी लागणाऱ्या बेसिक बाबी ज्या आहेत त्याचा आपण या ठिकाणी या कोर्स करिक्युलम मध्येच त्याचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन असणार आहेत ज्याची गरज पडते मुलांना. जनरली मुलं बोलत नाहीत, त्यांच्याकडे एक शायनेस असतो, तो निघून जाण्यासाठी आपण त्या बाबीचा विचार करतो. अदरवाईज ऑल्सो आपल्याकडे युनिक अकॅडमी मध्ये होणारे सर्व लेक्चर्स जे आहेत हे जर आपण बघितले तर हे अत्यंत इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये मोनोटोनी नसते, मुलांना बोलायची पूर्ण संधी दिली जाते. प्रश्न विचारून त्या प्रश्नांच्या माध्यमांमधून त्याच्यात त्याची जी काही उत्तरं दिली जातात त्या माध्यमातून लर्निंग आणि नॉलेज एनरिचमेंट होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं जातं आपल्याकडे, आणि त्यातून मुलांना डेफिनेटली भरपूर फायदा होतोच. म्हणजे रिटर्न टेस्ट, आपण जे काही सब्जेक्ट्स मी आता मेन्शन केले त्याच्यामध्ये आपण मॉक टेस्ट पण मुलांचे आपण घेणार आहे, आणि त्याचबरोबर फिल्म डिस्कशन, काही रिलेव्हंट अशा फिल्म्स ज्या आपण बघतो की ज्या सोसायटीचं आत्ता असणारी समाज किंवा आसपास घडणाऱ्या घटना किंवा ओव्हरऑल नेशन, आपल्या नेशन बिल्डिंग प्रोसेसची अवस्था, या सर्वांबद्दल बोलणाऱ्या ज्या काही किंवा याच्यातल्या काही इश्यूज बद्दल बोलणाऱ्या ज्या काही फिल्म्स आहेत त्यातल्या काही स्पेसिफिक काही निवडक फिल्म ज्या आहेत त्या आपण त्या देखील आपण या ठिकाणी स्क्रीनिंग करणार आहे, आणि त्याच्यानुसार त्याच्याबद्दल आपण मुलांमध्ये आपण चर्चा करणार आहे. म्हणजे सो ओव्हरऑल करिक्युलमचा जेव्हा आपण विचार करतो तर या सर्व घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे, आणि अशा प्रकारचं फाउंडेशन जे आपण सर्व सब्जेक्ट त्याच्या बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्या बरोबर लागणारे जे काही स्किल सेट आपण म्हणालो तर ते एका महिन्यामध्ये ऍटलीस्ट बेसिक लेवलला हे सर्व स्किल सेट आपण त्या मुलांमध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारची फाउंडेशन बॅच आपण मागील जवळपास 20 वर्षांपासून ऍटलीस्ट 15 to 20 years वी हॅव बीन कंडक्टिंग सच फाउंडेशन बॅच, अँड मेनी पीपल हॅव बेनिफिटेड आउट ऑफ इट. देर आर सो मेनी पीपल दोज हू हॅव गॉट इनक्रेडिबल बेनिफिट्स आउट ऑफ द फाउंडेशन बॅच, आणि ज्याचा मुलांना फायदा होतोच आहे, म्हणजे त्यात काही वाद. याच्या व्यतिरिक्त मी आता एकदम ब्रीफ ऑन द कन्क्लुडिंग नोट त्याच्या आधी मी असं म्हणेल, याच्या व्यतिरिक्त आपण ओव्हरऑलच युनिक अकॅडमीचा विचार केला आणि युनिक अकॅडमी मध्ये जे काही टीचिंग बिंग मोर पर्टिक्युलर या विषयांचं जे टीचिंग केलं जातं तर ते अत्यंत रिगरस आणि एंगेजिंग असं टीचिंग आहे. जवळपास युपीएससीचा पूर्ण आपण जर कोर्स वर्क बघितला, युपीएससीचा सिलेबस बघितला तर पूर्ण जीएसचा विचार करता आपण साधारण 350 ते 400 ऑन एन एव्हरेज आपण लेक्चर्स घेतो, 2-2 तासाचे एक एक लेक्चर्स, म्हणजे साधारण आपण म्हणूयात की 750 to 800 hours ऑफ टीचिंग फॉर 4 different subjects, 4 different GS papers आपण कंडक्ट करतो. आणि या एवढ्या प्रचंड
टाइम पिरियडचं कन्सिस्टंट टीचिंग जे आहे हे मुलांमध्ये त्या प्रकारच्या क्षमता एक्झामला सामोरं जाण्यासाठी, एक्झामचं चॅलेंज फेस करण्यासाठी त्या प्रकारच्या क्षमता बिल्ड करतात. आपल्याकडे जे फॅकल्टीज काम करतात ते फॅकल्टीज, जो स्टाफ आहे, टीचिंग फॅकल्टीज जे आहेत, मोस्ट ऑफ देम आर, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम आर हायली एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज. दे हॅव बीन टीचिंग दीज सब्जेक्ट्स फॉर मिनिमम 10 इयर्स ऑन एन एव्हरेज, मिनिमम 10 इयर्स ऑन एन एव्हरेज, राईट? देर आर फॅकल्टीज हु हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स द इन्सेप्शन ऑफ द अकॅडमी, रादर से दे हॅव एन एक्सपिरियन्स ऑफ अराउंड 20 इयर्स ऑर सो, राईट? सम ऑफ देम आर हॅव्हिंग एन एक्सपिरियन्स ऑफ 15 इयर्स, रेंजिंग बिटवीन 10 इयर्स टू 20 इयर्स, आय वुड रादर से. सो दीज आर ऑल एक्सपिरियन्स फॅकल्टीज, हॅव बीन टीचिंग कन्सिस्टंटली फॉर दीज मेनी डेज, एंगेज इन क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड क्वालिटेटिव्ह स्टडीज, स्टडी मटेरियल. वी हॅव बिल्ट नंबर ऑफ इनफ ऑफ स्टडी मटेरियल फॉर हेल्पिंग स्टुडंट्स टू अंडरस्टँड दीज डिफिकल्ट कन्सेप्ट इन इझिएस्ट पॉसिबल वे. सो वेन आय से दॅट द स्ट्रॉंग फाउंडेशन, स्ट्रॉंग फाउंडेशन विथ an agent with Unique Academies course, that is IS foundation course, would definitely help you, you know, get hold over the required skill set which through which or by which you can build your strong career in multiple career options. So this is something which I wanted to in brief discuss with you all and introduce you to the idea of IS foundation course. Intentionally the topic was kept like in this manner or in this fashion, that strong foundation for strong career, and wherein I said that I was I talked about, you know, briefly, what do you mean by strong career? It can be any career, but to make it very strong or to make it very strong enough to last long, you need to build the strong foundation. IS foundation course can be one such opportunity that you can rely on. अशी एक संधी असू शकते आय एस फाउंडेशन कोर्स करणं. आपण अशा वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आपल्या पाल्याला पण किंवा आपण स्वतः देखील एका महिन्याचा वेळ डेफिनेटली देऊ शकतो क्वालिटेटिव्ह लर्निंगसाठी, क्वालिटेटिव्ह इंटेलेक्च्युअल एंगेजमेंटसाठी, ज्यातून मल्टिपल फॅकल्टीज आपल्या पाल्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. सो ही एक ब्रीफ आयडिया मला आपल्या सर्वांना द्यायची होती. सो विथ दॅट the things which I wanted to convey, I have conveyed. I would now take questions. If you have any, please, you can ask. So accordingly, I will answer. And if we have any question on online, let's see if we have any. And accordingly, we will deal with those questions also. Yes, if you have any query, so you can ask. Kaya hai, Prashna? Haan. Bol, bol, bas, bol, kaya hai.